नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी विषय भूगोल मी सौ जावी जोशी आज आपण शिकणार आहोत परिसर अभ्यास धडा एक या पुस्तकातला धडा दुसरा पृथ्वीचे फिरणे म्हणजेच आपला भूगोलाचा धडा पहिला आता हा आपला चौथा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचा आस कसा कळलेला आहे ते शिकलो दुसऱ्या धड्या दुसऱ्या मध्ये आपण सूर्योदय सूर्यास्त कसे होतात हे शिकलो तिसऱ्या मध्ये आपण वर्ष कसं मोजलं जात त्यात लिप इयर कसं मोजलं जातं नंतर वेगवेगळे ऋतू कोणते ऋतूंमध्ये फरक कसा आला हे सगळं शिकलो आणि आत्ताचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे यात आपण शिकणार आहोत पौर्णिमा आणि अमावस्या कशा होतात तर बाळांनो आपण चंद्राला पण बघ बघितल्या आपण लहानपणी चंद आपण चांदोमा असं बरंच काय 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 त्याला म्हणायचो पण हा मामा काय आपल्याला का, का, का का पूर्ण गोल असाच दिसतो का तर नाही कधीतरी तो छोटा 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 होत जातो आणि गायब होतो आणि मग तो मोठा 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 होत जातो आणि मग पौर्णिमा होते म्हणजे पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो तर हा फरक का होतो हे आता आपण शिकूया चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते परंतु या दोन भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात म्हणून सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे कधीच एका सरळ रेषेत नसतात म्हणजेच काय तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय पृथ्वी सूर्याभोवती फिरते फिर हे आपल्याला माहितीये आणि असं सगळे फिरत असल्यामुळे हे कधीच म्हणजे कायम सरळ रेषेत असतातच असं नाही जेव्हा हे सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळत आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील प्रु, अर्धा भाग दिसतो म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते म्हणजे तुम्ही पृथ्वीवरून कुठूनही चंद्राकडे बघितलं तरी जी बाजू चंद्राची पृथ्वीच्या बाजूला आहे तीच आपल्याला दिसणार कारण चंद्र हा पृथ्वीच्या सारख्याच गतीने आपल्या बाजूने फिरत असतो आणि त्यामुळे आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते चंद्र स्वयं प्रकाशित नाही सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो म्हणजेच काय तर सूर्याचा प्रकाश जेव्हा सूर्याचा सूर्यमाल्यात सगळीकडे प्रकाश पडतो हे तर आपल्याला माहितीये जेव्हा मा असा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो तेव्हा तो प्रकाश परावर्तित होऊन आपल्याला चंद्र पृथ्वीवरून दिसतो पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा चंद्रा पृथ्वीकडील भाग पूर्ण दिसतो तर अमावस्येच्या रात्री चंद्राचा कोणताच भाग आपल्याला दिसत नाही पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो यालाच आपण चंद्रकला असं म्हणतो म्हणजेच काय की आता हा चंद्र आता आपण असं समजू इथे इथे सूर्य आहे आणि इथे सूर्य असल्यामुळे चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे हा आपल्याला पृथ्वीवरून दिसतोय इथे जिकडे रात्र आहे तिकडून आपल्याला छान पूर्ण चंद्र दिसतोय पण हा चंद्र जेव्हा फिरता फिरता फिरता, फिरता दुसऱ्या बाजूला जातो तेव्हा मात्र पृथ्वीचा अंधार पृथ्वीचा पृथ्वीची पूर्ण सावली ही चंद्रावर पडते आणि आपल्याला चंद्र पूर्णपणे दिसत नाही म्हणजेच काय तर अमावस्य असते त्या दिवशी तर हे गणित कसं मोजलं जातं तर हे बघा आता इथे एक महिना त्यांनी सांगितलाय ले ले असत 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 तर त्यांनी काय सांगितलंय म्हणजे हे दरवेळेला असंच असतं असं नाही जस्ट आपल्याला मोजता यावं म्हणून तर चंद्रमास आणि तिथी हे कसे मोजले जातात ते सांगण्यासाठी मी हा चार्ट इथे दाखवते तर आता इकडे अमावस्या दिसते आपल्याला इथे अजिबात चंद्र दिसत नाही मग थोडासा थोडासा असं करत करत एक काय म्हणतात चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी पासून आपल्याला असा अर्धा चंद्र व्यवस्थित दिसायला लागतो अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि ही पौर्णिमा आणि अशीच पौर्णिमा झाल्यानंतर परत हा चंद्र हा पंधरा दिवसात म्हणजे चौदा ते पंधरा दिवसाच्या कालावधीत परत हा लहान 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 व्हायला हो लागतो आणि परत अमावस्या येते अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसाच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस चौदा ते पंधरा दिवस लागतात या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पक्षाला म्हणजे एवढ्या पंधरा दिवसाच्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं तर पौर्णिमेच्या चंद्रानंतर पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होत लागतो चौदा पंधरा दिवसांनी पुन्हा अमावस्या येते अशा प्रकारे अमावस्येपासून सॉरी अशा प्रकारे जो पौर्णिमेपासून अमावस्याचा कालावधी आहे ह्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं जसं ह्याला शुक्ल पक्ष म्हटलं जातं तसं या पंधरा दिवसांच्या कालावधीला सॉरी कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं अशा प्रकारे अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा काळ सुमारे अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो या काळाला चंद्रमास असं म्हणतात हा जो पूर्ण महिना मी इकडे दाखवलाय ह्याला चंद्रमास असं म्हणतात आणि चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी आता तुम्हाला माहितीये आपण इकडे मग अशी मी जसं म्हंटल तसं चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी हे जे सगळे आपण म्हणतो हे पूर्ण तीस दिवसांचं असतं आणि ह्याला तिथी असं म्हटलं जातं प्रत्येक दिवसाला आता त्यांनी इकडे परत सांगितलंय अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हा जो पंधरवडा आहे ह्याला म्हंटला जात शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा पंधरवडा पंधरवडा म्हणजे पंधरा दिवसांचा संच तर या पंधरवड्याला म्हंटलं जातं कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष एकत्रित येऊन चंद्रमास म्हणजे चंद्राचा एक महिना मोजला जातो आपण काय शिकलो तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यांमुळे पृथ्वीवर ऋतू तयार होतात चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येच्या काळा अमावस्येपर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात सुमारे अठ्ठावीस ते दिवसांचा हा कालावधी असतो पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात अमावस्येला शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात चंद्रमासातील दिवसांना तिथी म्हणतात बाळांनो हा धडा एकदा छान नीट वाचून काढा तुम्हाला जर काही कळलं नाही तर मला मेसेज करा मला फोन करा किंवा आपण लेक्चरमध्ये याच्याविषयी नक्कीच चर्चा करू जर कोणतंही कन्फ्युजन ठेवू नका कारण आपल्या पुढच्या बऱ्याचशा कन्सेप्ट हे या धड्यावर अवलंबून आहेत त्यामुळे या धड्यामध्ये मला एखादा भाग कळला नाही असा राहू देऊ नका काहीही प्रश्न असला तरी नक्की न घाबरता विचारा आणि पूर्ण धडा वाचून काढा मला काय समजले म्हणजे तुम्हाला जे महत्वाचे मुद्दे वाटतात ते छान लिहून काढा ते पाठ करा आणि स्वाध्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आपण आता इथे थांबूया धन्यवाद